नमस्कार, वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात प्रतिबंधित सुपारीच्या गोदामांवर गुन्हे शाखेचा छापा, मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आली सुपारी. विनाशर्त कामावर परतण्याचा प्रस्ताव देऊनही कर्मचारी न परतल्यामुळे नागपूर एसटी महामंडळ कडक कारवाईच्या तयारीत. आणि मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाची धरमपेठ, धंतोली व आशीनगर परिसरात कारवाई. 13 अतिक्रमण केलेली शेड तोडून 3 ट्रक सामान केले जप्त. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. नागपूर गुन्हे शाखेने दिल्लीहून नागपूरला आलेल्या प्रतिबंधित सुपारीच्या ट्रकवर कारवाई करत सुपारी जप्त केली. गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की दिल्लीहून एक ट्रक सुपारी घेऊन नागपूरला येत आहे. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात युनिट 3 ने लकडगंज परिसरातील ट्रान्सपोर्ट प्लाझा इथे सापळा रचला व दिल्लीहून येणाऱ्या ट्रकला थांबवून त्याची तपासणी केली असता ट्रकमध्ये सुपारीच्या 350 गोण्या असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी ट्रक चालकाची चौकशी केली असता चालकाने ट्रान्सपोर्ट प्लाझा परिसरातील सुपारीच्या गोदामाबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी छापा मारून गोदामात मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेली सुपारी आपल्या ताब्यात घेतली. गुरुवारी दुपारी पार पडलेल्या या कारवाईतील ट्रक मऊ राणीपूर ट्रान्सपोर्टच्या अनुप नगरिया याचा असल्याचं कळलं. पोलिसांनी नगरिया याच्याशी संपर्क केला असता त्यांनी कागदपत्रे दाखवत सुपारी दिल्लीहून येत असल्याचं सांगितलं. या कारवाई दरम्यान पोलिसांना राजेश पाहुजा नामक व्यापाऱ्याच्या गोदामावरही प्रतिबंधित सुपारी असल्याचं कळलं. पोलिसांनी या गोदामावर छापा मारला असता सुपारीच्या 120 गोण्या त्यांना इथे आढळून आल्या. पोलिसांनी इतर ठिकाणी सापळा रचला असल्याची शंका असल्यामुळे कापसी खुर्द येथील बिअरबार जवळील गोदामातून जवळपास 1 कोटींची सुपारी सुरक्षित जागेवर पोहोचविण्यात आली. या दरम्यान गुन्हे शाखेने FDA कारवाईची सूचना दिली. FDA नगरिया व पाहुजा यांच्या गोदामात मिळालेल्या सुपारीची तपासणी केली व गोदामाला सील केलं. नागपुरात बिनशर्त कामावर परतण्याची तयारी दाखवूनही कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईची तयारी एसटी महामंडळ करते आहे. निलंबित कर्मचाऱ्यांच्या चौकशीनंतर कर्मचाऱ्यांची सेवा संपुष्टात करण्यात येईल. तरी आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई ठरेल, कारण 2007 ते 2021 पर्यंत एसटी कर्मचारी 4 वेळा संपावर गेले आहेत, मात्र एकाही कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आलेले नव्हते. बरं, हा संप सुमारे 40 दिवसांपासून सुरू असलेला महामंडळाच्या इतिहासातील सर्वात मोठा संप आहे. यापूर्वी झालेल्या 3 संपात नागपूर महामंडळातून एकही कामगाराला बडतर्फ करण्यात आलेले नाही. एसटीच्या नियमित कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नागपूर मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने गुरुवारी धरमपेठ, धंतोली व आशीनगर झोनच्या विविध परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करत 3 ट्रक सामान जप्त केले. मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या काचीपुरा, रामदासपेठ, लेंड्रा पार्क परिसरातील 13 अनधिकृत शेड तोडून कारवाई केली. त्यानंतर अलंकार टॉकीज रोडवरील फुटपाथवर नर्सरी लावणाऱ्यांना हटविण्यात आलं. या दरम्यान ट्रक भरून सामान जप्त करण्यात आलं. तर दुसऱ्या पथकाने धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या बैद्यनाथ चौकापासून एसटी बस स्टँड तसेच आग्याराम देवी मंदिर चौकापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूचे अतिक्रमण हटवून 1 ट्रक सामान जप्त केलं. त्यानंतर पथकाने प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात सिव्हिल लाईनकडे आपला मोर्चा वळवला व येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुटपाथवरून समोसा, पाटवडीवाला व इतर दुकानांचं अतिक्रमण हटवून सामान जप्त केलं. तर तिसऱ्या पथकाने आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या टेकानाका दुर्गा माता मंदिर चौकापासून ते कपिलनगर चौक व कपिलनगर चौकापासून नारेगाव व वापस आंबेडकर चौकापर्यंत 32 अतिक्रमण हटवले. तसेच आंबेडकर हॉस्पिटल जवळील फुटपाथवरील फर्निचर विक्रेत्यांनाही हटविण्यात आलं. बिबट्याची शिकार करत मध्यस्थ्याच्या मदतीने कातडी विक्री करणारा मुख्य आरोपी रामा फरार असून वर्धा वनविभागाचं पथक पोलिसांच्या मदतीने रामाचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार रामावर वर्धा पोलीस ठाण्यात हत्येसोबतच 4 गंभीर गुन्हेही दाखल आहेत.
5-7 दिवसांपूर्वी नागपूर वन विभागाच्या विशेष दलाने वर्धा येथील खासगी बस स्थानकावर सापळा रचत बिबट्याच्या कातडीसह 4 आरोपींना अटक केली, मात्र एक आरोपी घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये इस्लामपुरा येथील वकील अहमद शेख, चंदनखेडा निवासी दिलीप भजमन कुळसंगे, मुधोळी येथील विनायक टिवलूजी मडावी व बुरुड टोला येथील महेंद्र अशोक आत्रम यांचा समावेश आहे. आरोपींना वन अधिकाऱ्यांनी न्यायालयात हजर करत त्यांचा 17 डिसेंबर पर्यंत फॉरेस्ट कस्टडी रिमांड घेतला आहे. मात्र गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. वर्धा इथे आम आदमी पक्षाद्वारे जल प्राधिकरण कार्यकारी अभियंता कार्यालयात चेतावणी देण्यात आली आहे की शहरातील खड्ड्यांची समस्या लवकरात लवकर सोडवण्यात आली नाही तर पक्षातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात येईल. वर्धा नागपूर रोड शिवाजी चौक ते बजाज चौक परिसरातील खूप मोठ्या प्रमाणात रस्त्याचे विद्रुपीकरण झाले असून कित्येक दिवसांपासून सदर काम सुरू आहे, मात्र रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थेच आहे. त्यामुळे या खड्ड्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा अथवा नगर परिषद वर्धा तसेच प्राधिकरण विभागात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांद्वारे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा वर्धा जिल्हा आम आदमी पक्षाचे जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले यांनी दिला आहे. तर आम्ही वारंवार नगर परिषद सीओला, मुख्याधिकारी, त्याचप्रमाणे प्राधिकरण विभाग यांना वारंवार, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 7-8 महिन्यापासून आपला फॉलोअप चालू आहे. या संदर्भात पेपर पाहिजे सुद्धा झाले, सोशल मीडिया सगळीकडे झाले. दांडेकर साहेब आमचे या डिपार्टमेंटचे इंजिनियर आता परवाच्या दिवशी सोमवारला तिथे साईडवर जाऊन आले, त्यांनी पाहणी केली, त्यांनी सांगितलं बुधवारपासून काम सुरू करतो. तर बुधवार आमचा लुटून गेला, आम्ही त्यांना त्याच दिवशी अल्टिमेटम दिलं, गुरुवारी आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये येऊ. आज अनायचे कार्यकारी अभियंता चंद्रिका पुरे यांच्यासोबत भेट झाली, त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं की आम्ही उद्यापासून डेफिनेटली स्टार्ट करू. आणि आम्ही त्यांना सांगितलं का उद्यापासून जर तुम्ही स्टार्ट जर केलं तर आम आदमी पार्टीच्या वतीनं, शहर समितीच्या वतीनं आम्ही उद्या या कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू, सत्याग्रह पद्धतीने सत्याग्रह मारला आणि जो न्याय वर्धेतील जनतेला तो आम्ही न्याय मिळवून देऊ. आणि ज्या गेल्या 3 वर्षापासून जे गटार योजना आहे, म्हणजे त्या गटारात त्या गटार योजना तर म्हणजे खतम योजना ती वाली, त्या गटार योजनेमुळे संपूर्ण वर्धा शहरात गटारमध्ये झालं, ते सक्सेस होईल यशस्वी होईल काही काही सांगता येत नाही. पण शहराचा यांनी पूर्ण सत्यानाश करून टाकलं आणि आम्ही शहराला न्याय देण्यासाठी, शहराच्या नागरिकांना न्याय देण्यासाठी जे काही वारंवार जे अपघात झालेले त्यांना त्या पण जनतेला न्याय देण्यासाठी आम आदमी पार्टी उद्यापासून डेफिनेटली पुन्हा रस्त्यावर उतरेल. आणि उद्यापासून जर कामाला जर सुरुवात झाली नाही तर आम्ही या कार्यालयामध्ये आम्ही ठिय्या आंदोलन करू. भंडारा जिल्ह्यातील धरणगावमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले असून जिल्ह्यातील अनेक गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. ओबीसी आरक्षणासाठी धरणगाव जिल्हा परिषदेच्या अपक्ष उमेदवार रश्मी बाळू म्हस्के, सरिता निमते यांच्यासह 19 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी कोर्ट विद्यमान उच्च न्यायालयाने ओबीसी विरुद्ध जो निर्णय दिला तो खूप चुकीचा निर्णय आहे. ओबीसींना संपव राजकारणातून संपविण्याचा डाव केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्हीचा आहे. केंद्र शासनाने इम्पेरिकल डाटा न दिल्यामुळे हा ओबीसीचा आरक्षण संपुष्टात आला असा राज्य शासन आरोप करत आहे. पण राज्य शासनाने आतापर्यंत कोणतेही पाऊल उचलले नाही की ओबीसींचा राजकारणातील आरक्षण संपुष्टात येईल, याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणतेही
उपाययोजना केली नाही आणि कोर्टामध्ये इम्पेरिकल डाट्याबद्दल काहीही सादर केला नाही आणि इम्पेरिकल डाट्याची गोष्ट करतात तर इम्पेरिकल डाटा हा 6 ते 7 दिवसात पूर्ण मिळू शकतो, कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायती ह्या ऑनलाईन झालेल्या आहेत आणि डाटा ऑपरेटर तिथं बसलेला आहे। डाटा ऑपरेटर हा पूर्ण माहिती देऊ शकतो, परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची काळजी न घेता ओबीसींना संपवण्याचा कट रचला आहे। महाविकास आघाडीने इम्पेरिकल डाटा 7 दिवसाच्या आत गोळा करून सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावा आणि ओबीसींना न्याय मिळावा, ओबीसींना न्याय मिळवून द्यावा अशी आमची ओबीसी बांधवांची मागणी आहे। आणि ओबीसींचा आरक्षण जर रद्द झाला तर आम्ही सर्व ओबीसी रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू आणि निवडणुकांवर। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होणारी 25वी धम्म परिषद अतिशय साध्या पद्धतीने व कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करत पार पडणार असल्याची माहिती बौद्ध धर्म परिषदेच्या वतीने देण्यात आली। मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। पत्रकार परिषद तुम्ही आयोजित केली, त्या घेण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे त्याबद्दल? भिक्खू संघ मुंबई आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई महानगरातील अतिशय पवित्र तीर्थस्थान तीर्थ बौद्ध धर्माची विरासत काणे गुंफा या ठिकाणी येत्या 19 डिसेंबर 2021 सकाळी 10 ते संध्याकाळी 5 बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ह्या परिषदेच्या माध्यमातून बुद्ध लेण्याचं संवर्धन व्हावं, बुद्ध लेण्या सुरक्षित राहाव्यात आणि त्याचबरोबर बौद्ध धम्माचा इतिहास सर्वांना कळावा ह्या प्रमुख उद्देश लक्षात ठेवून ह्या धम्म परिषदेमध्ये जे काही उपासक उपासिका येणार आहेत त्यांना बौद्ध धम्मासंदर्भात विशेष माहिती देण्यात येईल आणि कान्हेरी गुंफा हे कोणी निर्माण केली, कोणत्या राजाने निर्माण केली, तिथे भिक्षू वास्तव्य करत होते, त्या भिक्षूंना ती दान करण्यात आलेली आहे हा इतिहास पत्रकारांना सुद्धा माहीत नाही, जनतेला सुद्धा माहीत नाही, नागरिकांना सुद्धा माहिती नाही। इत्थंभूत माहिती सर्वांना व्हावी आणि जो काही खरा इतिहास कान्हेरी गुंफा आहे सर्वांना कळावा आणि त्याचबरोबर जे त्याचं नष्ट झालेलं गतवैभव आहे ते पुन्हा परत त्यांना मिळावं या भावनेतून या उद्देशातून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि भिक्खू संघ मुंबईच्या वतीने गेल्या 24 वर्षापासून या धम्म परिषदेचं आयोजन केल्या जाते। या वर्षी सुद्धा ही 25वी धम्म परिषद होत आहे हे जनतेला सर्वांना कळावं याकरिता आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली। माझ्या समवेत दलाई लामांचे महाराष्ट्राचे प्रमुख शिष्य भंते लामाजी हे सुद्धा उपस्थित आहेत, त्याचबरोबर बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे मुंबईचे अध्यक्ष धम्म परिषदेचे प्रमुख धम्म अतिथी माननीय नाना भिसे सर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि धम्म परिषदेची माहिती आपल्या सर्वांना व्हावी त्याकरिता आजची ही प्रेस या ठिकाणी आयोजित केली। तो पहली बात तो आप सभी पत्रकार जो बांधु है उनके लिए हम सर्वप्रथम मंगल मैत्री देते हैं और ये जो परिषद लेने का जो उद्देश्य और जितना जो आने वाला जो परिषद में आने वाला जो भिक्षु संघ है तो हमने अभी फिलहाल 200 बंती जी ने शांति रत्न बंती जी ने बताया कि 200 लोग आने वाला है। आपने अंदाज किया है कि भिक्षु 200 आएंगे पर हमने बहुत सारे जहां स्टेट वाइज हमने इनविटेशन दिया है तो उनको हमने अपने तरफ से तो हमने उनको इनविटेशन दिया, वो आना है कितना आते अभी तो हम वो अंदाज नहीं कर सकते। फिर एक अंदाज बोले तो हमने 200 के अंदाज निकाले तो अभी जो आने वाला लोगों को ये जो भिक्षु संघ के द्वारा हम जो हमारा जो देश की विरासत है उसको जानकारी जरूर होना चाहिए इसके लिए हम जो धम्म परिषद हर साल करते आए हैं। तो यही उद्देश्य प्रपोजल यही है प्रपोज अपना कि आगे जाके लोगों को जो पुरातन जितना भी है जिसको कहता आर्कियोलॉजी डिपार्टमेंट तो उनको हमको मालूम करके देना है उनको
कि ये जो विरासत है ये विरासत बौद्ध धर्म लोगों को है, बौद्ध समाज की है, ये जो देश की लोगों का संपत्ति है, ये संपत्ति आप सब अपने समझ के उसको भी बचाना चाहिए। ये उद्देश्य से हर साल हम ये धम्म परिषद करते हैं। ये धम्म परिषद है, 25 धम्म परिषद है, और भी जितने हम यही करने जा रहे हैं, जितना हो सके। हम तो लड़ाई झगड़ा तो नहीं कर सकते, हमारा एक भिक्षु संघ के एक ही रहता है कि एक शांत, बुद्ध ने जिस प्रकार से हम लोग को सिखाए शांतता से जो भी है वो करना चाहिए। इसीलिए हम लोग परिषद के द्वारा से हम ये चीज को हम आगे लोगों को सामने दिखा रहे, समझाने को। ये हमने कोशिश किया जो भी है उनके हर साल के जो कमतरता है उसको हम पूर्ति करने के लिए, पूर्तता करने के लिए कोशिश किया है कि अभी गया टाइम में पानी ये बराबर नहीं था, ये भी ये साल में जाना चाहिए। पहले गाड़ी का समस्या था, वो समस्या भी ये साल में हम करके जा रहे हैं कि जितना हो सके हम कोशिश करके जा रहे हैं, हर बार एक इम्प्लीमेंट करके जा रहे हैं। तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। बघत राहा VKB न्यूज, नमस्कार।